हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. मला असं वाटतं की मुलांनी कुठलाही डे विसरला पाहिजे नाही. मुद्दा असा होता की प्रत्येक दिवस सेलिब्रेट केला पाहिजे. व्हॅलेंटाईन्स डे असो का बर्थडे असो का चॉकलेट डे असो का रोज डे असो, मला असं वाटतं की मुलांनी कुठलाही डे विसरला पाहिजे नाही. हा सगळ्यात मोठा यु नो सबक आहे. कारण जर त्यांनी डे विसरला की मुलगी चिडते चिडते ना चिडतेच काय म्हणते. म्हणून मी तर बघ माझ्या लग्नाची डेट इथे लिहून गोंधली आहे. मुलं नाही चिडत एवढं. हो ना, पण माझं असं की मलाही लक्षात राहत नाही. जरा चिडला तर अभिला लक्षात राहत. अभिला कदाचित लक्षात राहील, प्रार्थनाच विसरून जाईल. म्हणून इथे सो लक्षात ठेवा, इथे व्हॅलेंटाईन्स डे, मदर्स डे, फादर्स डे, टीचर्स डे सगळे असे नाही. पण मला व्हॅलेंटाईन डे 14th सेलिब्रेट करतात लोक, दॅट्स फाईन. पण मला असं वाटतं की सेलिब्रेशन ऑफ लव्ह प्रत्येक दिवस केलं पाहिजे. पण ठीक आहे, एक दिवस प्रतीक म्हणून आपण 14th त्याचं प्रतीक म्हणून 14th सेलिब्रेट करतो. नाही, हे कोण लोक म्हणतात माहितीये ना, असं जे सिंगल असतात नाही, ज्यांच्या खूप गर्लफ्रेंड असतात. कारण एकाला एका दिवशी एकीला कसं वेळ देणार. म्हणून असे 4-5 असल्या ना की मग ते असं म्हणणार की जनरली एक दिवस नसतो, सगळेच दिवस मी प्रेमासाठी. म्हणजे मग एक दिवस या गर्लफ्रेंडला, एक दिवस तो त्या गर्लफ्रेंडला, असं पण आहे ना तुझं. मुद्दा असा होता की प्रत्येक दिवस सेलिब्रेट केला पाहिजे प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्ती बरोबर. असं तुम्ही ठरवा तुमचं तुमचं, मी काय सांगणार कोणाबद्दल कोणा बरोबर. ठीक आहे. सो हा एक फंडा की सगळ्यात महत्वाचा, तुम्हाला अजून एक फंडा सांगतो. व्हॅलेंटाईन डे वगैरे बाजूला ठेवा, फंडा ऐकून घ्या. जर मुलीला विचारलं की काय काय, इज देअर समथिंग रॉंग, नो नथिंग, नथिंग, ते नथिंग म्हणजे हो असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तिने म्हटलं की जरा वजन वाढल्यासारखं वाटतंय का, नाही, ते 20 किलो जरी वाढलं तरी नाही म्हणायचं. आणि आज तेच होऊन होऊन मला हा नेहमी म्हणतो नाही 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 म्हणून म्हणून माझं वजन वाढत चाललंय. मी नेहमी याला विचार, वैभव ठीक आहे ना, करेक्ट आहे ना, वजन वाढलं. अरे नाही, तू करेक्ट, आधी होती तशीच आहे. म्हणजे उलट सांगायचं की आधी ना जरा ते गाल आत गेले होते, आता कसं ऍक्च्युली बरं वाटतं. आहे ना, तसे बरेच फंडे आहेत. तुम्हाला आपापले फंडे ते अनुभव घेतल्यानंतर तुमचे तुम्ही सांगाल. आणि ही फिल्म बघितल्यावर तुम्हाला कळेल. येस, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. सो हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.